श्री गुरुचरित्र अध्याय 23वां। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। विनयु शिष्य नामांकित सिद्धास्य असे विनवित। पुढील कथा विस्तार निरोपावे दातारा। सिद्ध मनेक बाळा, श्री गुरुची अखिल लीला, तेची विप्र प्रकट करता झाला वांझमर। श्री वर्ता ज्याचे गृही, तया गावी रे दिवशी शार मृतिका वाव्या। मागो आला महिषा द्रव्य देव म्हणती सीदाम। विप्र म्हणे त्यास नेदी आपल्या दुबती महिषी। दावतसे सकळेस शिर भरणे दोन्ही किळे करिता विस्मय सकळ जन। म्हणती वांझ दंतहीन काल होती नाकी खून। व्यसन रज्जू अभिनव नव्हती गर्भ वांझ महिषी। कास नव्हती दुबे कैसी वार्ता फाकली विस्तारासी। तया ग्रामाद्या प्रताती विस्मय करुणे त्यावेळी। अधिपती आला तया जवळी नमन करुणे चरण जमळी। पुसते वृत्तांत विप्र म्हणे त्यासी असे संगमी संन्यासी। त्याचे त्यांची महिमा आहे ऐसी होईल त्रिमूर्तीचा अवतार। नित्य आमच्या मंदिरासी येतो श्री गुरु भिक्षेसी। वारो नव्हतो कालच्या दिवशी शिर आपण मागितले। वांझ म्हणता राजोगण म्हणे शिर दोही जाऊन। वाक्य त्याचे निगता मुखाने कामधेनू परी झाली। विप्रवचन परसुनिया गेला तो राजा धावून। सर्व दळ शृंगारून आपल्या पुत्र कलत्रासहित। लोटंगणे श्री गुरुसे जाऊनी राजा भक्तीसी। नमन केले सष्टांगाशी एक भावे करुणिया। जय जय जी जगद्गुरु त्रिमूर्तचा अवतारू। तुझ्या महिमा अपरंपारू अशक्य आम्हा वर्णावा वर्णिता। नेनो आम्हा मतिमंद माया मोह अंधकार वृत्त। तू तारक जगज्ज्योती उद्धरव्या आपणा येती। अविद्यामया सागरी बुडलो असो घोर घोरांधारी। विश्वकर्ता तारा तारी म्हणूनी चरणी लागला। विश्वकर्ता तूच होसी हेळा मात्र सृष्टी रचया। आम्हा तुवा विस दिसतसे मनुष्यरूपी धरुणिया। वर्णिव्या तुझ्या महिमा स्तोत्र करिता अशक्य अम्मा। तुझी रक्षिता केशवम्मा चिन्मत्मा जगद्गुरु संतोषनिया। श्रीगुरुमूर्ती तयार आहे ते पुसती। आम्ही तापसी तपासी असो येती अरण्यवास करीतसे। काय करण आम्हापसी येणे तुम्ही संभ्रमासी। कलत्रपुत्र सहितसे कवन कारण सांग मज। ऐकून श्रीगुरुचे वचन राजा विनवी कर जोडून। तू तारक भक्तजनासी अरण्यवास काय करसी। उद्धराव्या भक्तजनासी काजे अवतार नारायण। वसे जसा भक्तिमाना संतुष्टावे तेने परी। ऐशे तुझ्या ब्रीद ख्याती वेद पुराण वाखानित। भक्त वसला तूच मूर्ती विनंती माझा अवधारा। गाणगापुरी महास्थानी स्वामी करावे पावन। नित्य दिते अनुष्ठान वास करणे ग्रामात। मट करुणी तया स्थानी असावे आम्हा उधरुणी। म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वरशी। श्रीगुरु मनी विचारती प्रकट होणे आली गती। क्वचित येणे येणे रीती वसणे घडे त्या स्थानी। भक्त भक्तजनार्थार्थ पुढे असे करणार्थ। राजाचे मनोरथ पुरु म्हणती त्यावेळी ऐसे व विचारुणी मानसी। निरुपदिती नराधिपती जैसे तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी। श्रीगुरुवचन ऐकून संतोष झाला बहुमनी। बैसोनिया सुखासनी समारंभ निघाली। नाना परीची वाजंत्र द्यासी गीतवाद्य मंगळ घोषाशी। मृदुंग कह निर्गुणासी वाजत मनोहर। याने छत्रपती के कसे गज तुंतार शुंकराचे। आपल्या पुत्र कलत्रसे सेवे चालती सेवा करती। वेद घोष दुजावरी करितात नाना परी। वाखनाती बंदिकारी ब्रीद तया मूर्तीची येणे परी। ग्रामप्रती श्रीगुरु आले अतिप्रती। अनिका परी आरती घेऊन आले नगर लोक। ऐसे समारंभ थोर करिता झाला नगरेश्वर। संतोषने श्रीगुरु प्रवेशला नगरात। तया ग्रामी पश्चिमे देशी असे अश्वस्थ वृक्ष अश्वत्थ उन्नतीसी। तयाजवळ गृही वसो असो एका भयानक। त्या वृक्षावरी एक ब्रह्मरक्षक भयानक वसतस। तिथे एक समस्त प्राण्या भयंकुर ब्रह्मरक्षक महाकुर। मनुष्य मात्र करी आहार तसा भय असे थोर। म्हणून ओस गृही तिथं
श्री गुरुमूर्ती त्यावेळी आले त्या वृक्षाजवळी ब्रह्मरक्षक तत्काळी येऊन चरणी लागत असे कर जोडून श्री गुरुसे विनवते भक्तीसे स्वामी माते तारे तारी घोरंदार बुडालो तुझ्या दर्शन मात्रसी गेले आमच्या अर्जी व दोषी तू कुपाळू सर्व भूतासी उद्धरव्या आपणाती कृपामूर्ती श्री गुरु त्याची मस्तकी ठेवता कुर मनुष्यरूपी हेलावून येरू लोळवतेसे चरच चरण कमळी श्री गुरु म्हणते त्यासी त्वरित जाय संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरिप्त नवे तुस श्री गुरु वचन ऐकून गाणे करी राक्षस संगम स्नान कलेवर सोडून मुक्त झाला तक्षण विस्मय करिता सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरी अज पिनिका हाची सत्य होईल राहिले श्री गुरु त्या स्थानी मठ केले तक्षणी नराधिपती शिरोमणी भक्तिभावे वळगतसे भक्ती करी तो नरेश्वरी पूजा करी नित्य परंपारी परोपरी वाजंतरी गीतवद्य पूजतसे श्री गुरु नित्य संगमासी जाते अनुष्ठान कलासी नराधिपती भक्तीसी संन्यासी तापन जाय मध्यान्ह काळी परिसेसे श्री गुरु येती मठासी संन्यासहित आनंदाचे नमन करी नराधिपित एखाद्या समय श्री गुरुनाथ बसावे आपल्या आंदोलकाती सर्व दळ संन्यासहित घेऊन जाय वनांतर भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती भक्तानिधी आपण असती जैसा संतोष त्याच्या चित्ती तेने परी रहाटी देखा समारंभ होय नित्या एकता लोक सबस्त प्रकाश झाला लोकामृत ग्रामांतरी सकळजण कुमसी म्हणे कुमसी म्हणजे ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम महाभारती नामत्यासे वेद तिने जाणसे मानस पूजा नित्य करीत्यासे सदाधाय नरहरी त्याने ऐकले गाणगापुरी असे नरसिंह सरस्वती एक त्याच्या चरित्र लिहिला मनी म्हणे दांबिका माळा हा खेळ हा काय खेळ चतुर्श्रमला म्हणून मनी निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वत्रासी मनासी जाणती येतीश्वरी निंदा करीती म्हणून ओळखे मानासी सिद्ध मने नामांकित पुढे अपूर्व झाली कथा मन करुणे सावधानता एकचित्त परिसेवा इति श्री गुरुचरित्रामृत परम कथा कल्पतृ नरसिंह सरस्वती प्रख्यान सिद्ध नामधारक संवादे ब्रह्मराक्षस मुक्त करे नाम त्रयोदशोध्या श्री गुरुदत्तात नमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।